नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गवते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल मध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे PYQs डिस्कस करणार आहोत. PYQs म्हणजे प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स बेस्ड ऑन इंग्लिश ग्रामर, आणि याचं सोर्स आहे KPSC. मी त्याला फर्स्ट पार्ट म्हटलेलं आहे कारण आणखीन दोन पार्ट्समध्ये हा पेपर मी डिस्कस केलेला आहे. तर सुरुवात करूया प्रीवियस इयर्स क्वेश्चन्स बेस्ड ऑन इंग्लिश ग्रामर. विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्वेश्चन सगळ्यांनी बघा. सिनोनिम ऑफ मेंडासिटी इज, आता पहिलाच प्रश्न हा होकॅबुलरीवरती विचारला गेला होता, होकॅबुलरीवरती. आणि इथे काय दिलेलं आहे बघा, इथे मेंडासिटीचा मीनिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याचा आपल्याला सिमिलर मीनिंग इथे शोधायचा आहे. याचा मीनिंग होतो बघा दृष्टपणा, किंवा आपण ज्याला खोटेपणा म्हणतो, दृष्टपणा किंवा ज्याला आपण खोटेपणा म्हणतो. आता ॲरोगन्स त्याचं होत नाही, ॲरोगन्स म्हणजे उद्धटपणा होतो, पहिला ॲन्सर नाही. फॉल्सहूड त्याचा ॲन्सर आहे, ज्याचा मीनिंग काय होतो बघा, फॉल्सहूडचा मीनिंगच खोटेपणा होतो. आता इथे दोन नवीन वर्ड्स तुम्हाला दिसतील बघा. हे ॲरोगन्स सगळ्यांना नॉर्मली माहिती असतो, पण अलॅक्रिटी म्हणजे काय, अलॅक्रिटीचा मीनिंग होतो तत्पर कृती, चिअरफुल रेडीनेस ज्याला म्हणतो आपण, चिअरफुल रेडीनेस ज्याला म्हणतो आपण, चिअरफुल रेडीनेस म्हणजेच काय, तत्पर कृती. त्यानंतर इम्पर्टिनन्सचा मीनिंग काय होतो, लॅक ऑफ रिस्पेक्ट, काय होतो, लॅक ऑफ रिस्पेक्ट, लॅक ऑफ रिस्पेक्ट म्हणजेच आपण ज्याला काय म्हणतो, रूडनेस, रूडनेस. याचं करेक्ट ॲन्सर काय आहे, मेंडासिटी म्हणजे खोटेपणा, आणि याचा समानार्थी शब्द आहे फॉल्सहूड. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 2. इथे देखील आपल्याला विचारलेलं आहे सिनोनिम ऑफ प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य देणे एखाद्या गोष्टीला. तर इथे रँक हा त्याचा मीनिंग होत नाही. फर्स्ट, प्राधान्य देणे म्हणजे काय, सुरुवातीला पहिल्यांदा ते करणे, पहिल्यांदा त्याला ते कम्प्लीट करणे, म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर 2 आहे, बी, दॅट इज 2 म्हणजेच काय, बी, फर्स्ट. इथे रँक नाही, पोस्ट नाही किंवा फास्ट नाही. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 3 काय दिलं आहे बघा. अँटोनिम ऑफ कोर्टियस, आता कोर्टियसचा मीनिंग काय होतो, तर कोर्टियस म्हणजे काय, तर सौजन्याने, सौजन्याने ज्याला म्हणतो आपण, कोर्टियस सौजन्यपूर्वक ज्याला म्हणतो आपण. इलिगल म्हणजे बेकायदेशीर होतं नाही, रॉयल म्हणजे नाही. त्यानंतर आहे पंक्चुअल म्हणजे वक्तशीर ज्याला म्हणतो आपण, आणि त्यानंतर आहे बघा ब्रस्क. ब्रस्कचा मीनिंग काय होतो बघा, ब्रस्क म्हणजे काय, ज्याला आपण आखडू म्हणतो किंवा ज्याला आपण काय म्हणतो, रूड असं म्हणतो. त्यानंतर बघा याचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे. क्रॅक MPSC विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म, गेट प्लस सबस्क्रिप्शन अँड ॲक्सेस टू अनलिमिटेड लाईव अँड रेकॉर्डेड कोर्सेस फ्रॉम इंडियाज बेस्ट एज्युकेटर्स. त्यानंतर अनअकॅडमीवरती प्लसचे फीचर्स काय आहेत बघा. लाईव्ह शिकाघरातल्या सोयीनुसार सर्व कोर्सेसना अमर्यादित प्रवेश, भारतातील टॉप शिक्षक एकाच प्लॅटफॉर्मवर, संपूर्ण अभ्यासक्रमाचा कव्हरेज, परीक्षेची परिपूर्ण तयारी, नियमित शंका निरसन सत्र, लाईव्ह टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल PDF फॉर्मॅटमध्ये मिळते, उत्तर लेखन सत्र आणि मार्गदर्शक व मार्गदर्शन म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आस्क डाऊट हे काय फीचर आहे बघा. आस्क डाऊट हे वेबसाईट तसेच लर्नर ॲपवरती अवेलेबल आहे. यामध्ये तुम्ही एकाच गोमध्ये 3 डाऊट्स कंटिन्यू एज्युकेटर्सची चर्चा करू शकता, विचारू शकता, आणि तुम्हाला ज्या भाषेमध्ये याचं सोल्युशन लागणार आहे ते इथे तुम्हाला एज्युकेटर देणार आहे. मग सिम्पली तुम्हाला क्लिक क्रॉप अँड सबमिट, म्हणजे तुमच्यासमोर एखादा प्रश्न आहे त्याला क्लिक करा, किंवा एखादा टॉपिक कळत नाही त्याला क्लिक करा, क्रॉप करा आणि सबमिट करा. त्यानंतर आयकॉनिक फीचर जे आहे बघा, 1-to-1 लाईव्ह मेंटरशिप प्रोग्राम जो आहे त्याचा फायदा काय, तर तुम्ही 1-to-1 ऑडिओ कॉलवर तुमच्या मेंटरसोबत जोडले जाऊ शकता. हे मेंटर तुमच्यासाठी फार फायद्याचे आहेत, डाऊट क्लिअर करणार आहेत, संकल्पना समजावून सांगणार आहेत, किंवा तुम्हाला स्टडी प्लॅन तयार करायचा आहे, एखादा सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा आहे, वैयक्तिक मार्गदर्शन म्हणजे पर्सनल तुम्हाला गायडन्स इथे मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 4. अँटोनिम ऑफ ॲस्पिरिटी, वर्ड काय आहे ॲस्पिरिटी. ॲस्पिरिटीचा मीनिंग काय होतो, स्वभावातील
कडवटपणा म्हणू आपण किंवा तीव्रता ज्याला म्हणतो आपण तीव्रता. तर आता ट्रॅव्हस्टीचा मिनिंग होतो बघा विडंबन करणे. ट्रॅव्हस्टी म्हणजे काय? विडंबन करणे ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर काय माइल्डनेस म्हणजे सौम्यपणा. सौम्यपणा तर याचं ॲन्सर आपलं सौम्यपणाच आहे बघा. बी इज द करेक्ट ॲन्सर. आता अँग्युलॅरिटी म्हणजे काय? तर कोणीयता ज्याला आपण म्हणतो. काय म्हणतो? कोणीयता. आणि त्यानंतर टेमेरिटी म्हणजे काय? टेमेरिटी मीन्स वॉट? उदासीनता ज्याला आपण म्हणतो. उदासीनता. तर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पेरिडीचं करेक्ट ॲन्सर काय आहे? अँटनी म्हणजे विरुद्धार्थी ज्याला आपण म्हणतो काय? माइल्डनेस. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन समजून घेताना बाकीचे ऑप्शन्स देखील किती महत्त्वाचे आहेत ते समजून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द अप्रोप्रिएट ॲन्सर फॉर द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस. आणि काय दिलंय बघा? टू कॉल अ स्पेड. टू कॉल अ स्पेड याचा मिनिंग काय होतो? तर याचा मिनिंग होतो टू अटर पोलाइटली, म्हणजे सौजन्याने सामंजस्याने बोलणे ज्याला म्हणतो आपण टू अटर पोलाइटली. ए ऑप्शन याचं करेक्ट आहे, बाकी कुठलंही ऑप्शन तिथे बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इथे देखील काय विचारलंय? चूज द अप्रोप्रिएट ॲन्सर फॉर द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस. आणि क्वेश्चन नंबर 6 आहे क्युअर फिश. सी फिश नाही, फॅशनेबल मॅन नाही किंवा कुक्ड फिश नाही, याचा मिनिंग होतो स्ट्रेंज पर्सन. इडियम आहे क्युअर फिशचा मिनिंग काय होतो? स्ट्रेंज पर्सन ज्याला म्हणतो आपण. स्ट्रेंज पर्सन म्हणजे एखादा विचित्रपणे ज्याला म्हणतो आपण, अनपेक्षित ज्याला म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7 परत आहे. करेक्ट द चूज द करेक्ट और अप्रोप्रिएट ॲन्सर फॉर द फॉलोइंग इडियम्स अँड फ्रेजेस. क्वेश्चन आहे रँगल ओर अँड ॲसेस शॅडो. रँगल ओर अँड ॲसेस शॅडो म्हणजे काय? तर याचा मिनिंग होतो बघा टू कॉरल ओर ट्रिफल्स मिनिंग होतो. इथे गेस वगैरे करता येत नाही इडियम्समध्ये तुम्हाला. इथे तुम्हाला त्याचं परफेक्टच ॲन्सर माहिती पाहिजे. तर याचं करेक्ट ॲन्सर आहे टू कॉरल ओर ट्रिफल्स म्हणजे काय? क्षुल्लक गोष्टीवरनं, ज्याला असं क्षुल्लक ज्या गोष्टी असतात त्यावरनं भांडण करणे ज्याला म्हणतो आपण. तर त्याचा मिनिंग काय? इडियम काय आहे? रँगल ओर अँड ॲसेस शॅडो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. परत इडियम्स अँड फ्रेजेसवरती आहे. याचा मिनिंग काय? वेन द चर्च कम्स. चार ऑप्शन्स दिलेले आहेत. वे ए ऑप्शन दिला आहे वेन द मोमेंट ऑफ डिसिजन अराइज. बी दिला आहे ॲट द पॉइंट ऑफ रिलिजियस अवेकनिंग. सी दिला आहे वेन डेस्परेट. आणि डी दिला आहे वेन द चर्च इज बिल्ड. तर याचा मिनिंग काय होतो? ऑप्शन ए इज करेक्ट. वेन द मोमेंट ऑफ डिसिजन अराइज म्हणजे जेव्हा डिसिजन निर्णय घेण्याचे मोमेंट असते त्याला म्हणायचं आहे काय माहिती का? वेन द चर्च कम्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 9. आता इथे काय दिलंय बघा याचं इन्स्ट्रक्शन. फिल इन द अप्रोप्रिएट वर्ड इन क्लोज क्वेश्चन्स फ्रॉम द ऑप्शन्स चॉईसेस गिवन बिलो. थ्री क्वेश्चन्स आर गिवन मीन्स याच्या खाली दिलेले आहेत. जसेच्या तसे इन्स्ट्रक्शन्स मी घेतलेले आहेत पेपरमधल्या. आता बघा द पर्सन हू सर्व्ह यू युअर फूड इन अ रेस्टॉरंट इज कॉल्ड. काय म्हणतो आपण त्याला? क्लिअर आहे. दॅट इज कॉल्ड वॉट? वेटर. WAITER ज्याला आपण वेटर म्हणतो. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती हा क्वेश्चन आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती असणारा हा प्रश्न आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन आहे परत त्याच पद्धतीनं. तुम्हाला इथे अप्रोप्रिएट वर्ड इथे सिलेक्ट करायचं आहे. द पर्सन हू कुक्स युअर फूड इज कॉल्ड कुक, शेफ, कॉन्झियर्स ऑर हाऊसकीप. आता हे दोन्ही होत नाही. इथे कुक किंवा शेफमध्ये कन्फ्यूज आहात तर इथे शेफ यायला पाहिजे. शेफ हा काय असतो आणि कुक आणि शेफमधला फरक लक्षात घ्या. शेफ हा अस्किल्ड, अस्किल्ड म्हणजे एक स्किल्ड असा, स्किल्ड अँड ट्रेन्ड, अस्किल्ड अँड ट्रेन्ड कुक हू वर्क्स इन अ हॉटेल. कुक हू वर्क्स इन अ हॉटेल. हू वर्क्स इन अ हॉटेल ठीक आहे. त्याचा मिनिंग होतो शेफ, कुक नाही. आता कुकचा मिनिंग काय? ॲक्च्युली समवन हू प्रिपेअर्स अँड कुक्स फूड. पण त्याचा 100% जे बसतं ते आहे शेफ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 11. इथे देखील आपल्याला अप्रोप्रिएट वर्ड इथे सिलेक्ट करायचा आहे. इफ इट इज अन एक्सपेन्सिव्ह रेस्टॉरंट द मील बिटवीन ब्रेकफास्ट अँड लंच इज कॉल्ड ब्रंच.
याला काय म्हणतात, कंपाउंडिंग किंवा एकत्र करणे, वर्ड्स ज्याला म्हणतात, दोन पार्ट ज्याला म्हणतो आपण, ब्रेकफास्ट याला काय म्हणायचं, आणि ब्रेकफास्ट आणि लंच मिळून होतो बघा ब्रंच, ब्रंच ज्याला म्हणतो आपण ब्रंच। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, याचं क्वेश्चन आन्सर काय, ऑप्शन नंबर डी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 12, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज द एंटनीम, विरुद्धार्थी अपोजिट मीनिंग असलेला आपल्याला शोधायचं आहे। इन्सुलर, त्या अगोदर इन्सुलर काय आहे, इन्सुलर नॅरो माइंडेड, संकुचित मनोवृत्तीचा, ज्याला आपण म्हणतो काय, नॅरो माइंडेड, ज्याला आपण संकुचित वृत्तीचा म्हणतो, याचा मीनिंग इथे जे आहे तो आहे कॉस्मोपॉलिटन, ज्याला म्हणतो आपण। सिक्युलर म्हणजे सर्व धर्मनिरपेक्ष, मेट्रोपॉलिटन म्हणजे रिलेटेड टू महानगरीय, पार्टीसन म्हणजे पक्षपाती, हे नको, तर इथे कॉस्मोपॉलिटन, तर याचा मीनिंग काय होतो, कॉस्मोपॉलिटन सर्व सर्व देशीय किंवा सार्वत्रिक ज्याला म्हणतो आपण, याचा ब्रॉड माइंडेड रिलेटेड याचा मीनिंग येतो बघा, ब्रॉड माइंडेड रिलेटेड याचा मीनिंग येतो, म्हणून याचा लक्षात घ्या इन्सुलरचा कॉस्मोपॉलिटन। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर ओके, त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, अन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक्सेल इन महाराष्ट्र भरती एक्झाम्स अँड महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस लाईव कोर्सेस स्ट्रक्चर कोर्स टेस्ट सिरीज अँड क्विजेस अनलिमिटेड ॲक्सेस। सबस्क्रिप्शन बघा, इथे भरती इथे दोन कॅटेगरीचं तुम्हाला एकत्र सबस्क्रिप्शन मिळू शकते, त्यामध्ये एक तुम्हाला 6 मंथ्स, 12 मंथ्स आणि 24 मंथ्स ओरिजिनल प्राईस, आणि हे 10% ऑफ करून ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी तुम्हाला यूज करायचा आहे कोड संदीप G1, हा कोड यूज करायचा आहे। तसंच तुमचं MPSC एक कॅटेगरी झाली, महाराष्ट्र भरती सी दुसरी कॅटेगरी, महाराष्ट्र भरती एक्झाम्स आणि महाराष्ट्र ग्रुप सी ही तिसरी कॅटेगरी झाली, याचं जर तुम्ही कॉम्बो घेत असाल तर त्यासाठी देखील तुम्हाला 6 मंथ्स, 12 मंथ्स आणि 24 मंथ्स इथं ओरिजिनल प्राइसेस काय आहे आणि इथं ऑप्शन तुम्हाला किती करून दिलेला आहे, त्यासाठी देखील कोड यूज करायचा आहे तुम्हाला काय, संदीप G1 हा कोड विद्यार्थी मित्रांनो यूज करायचा आहे। बर, आता नेक्स्ट बघा, इथे काय दिलेलं आहे, 13 मार्चला सकाळी 10 वाजता इथे दिलेलं आहे MPSC कॉम्बॅट राज्यसेवा स्पेशल फॉर राज्यसेवा अस्पायरंट्स, प्री रजिस्ट्रेशन आहे, विन फ्रॉम अ स्कॉलरशिप पूल ऑफ 10 लॅक्स, आणि इथे तुम्हाला तुमच्या रँकनुसार इथे सबस्क्रिप्शन किंवा स्कॉलरशिप मिळणार आहे। नेक्स्ट बघूया आपण, नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज ग्रामॅटिकली करेक्ट आहे, ग्रीश वॉज अ मॅन हू इथे नाही आलं, हुम वाला वाक्य पाहिजे आपल्याला, इथं दॅट नको विच नको, करेक्ट सेंटेन्स हे आहे बघा, ग्रीश वॉज अ मॅन हुम वी ऑल एक्सपेक्टेड वूड सक्सीड। इथे आपल्याला हे वर्ड जे आहे ना, हू झालं, हुम झालं, त्यानंतर तुमचा वर्ड कुठला आहे, दॅट झाला, त्यानंतर तुमचा वर्ड आहे विच, यातलं कुठलं यूज करायचं, इथे हुम इथे परफेक्ट आपल्याला यूज करता येतं, त्यासाठी आपल्याला थोडं याचे युसेजेस बघणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, युसेजेस म्हणजे उपयोग। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ग्रामॅटिकली करेक्ट, आय बॉट अन ॲपल अँड बनाना, बनानाच्या अगोदर अँड कधीच लागणार नाही, चुकीचं सेंटेन्स आहे ऑप्शन 1, अन ॲपल अ बनाना, आय एट द ऑरेंज अँड आय गिव द बनाना, बघा रेफर्ड केले, ऑप्शन 2 करेक्ट आहे, इथे बघा शेवटी काय चुकतं आहे, इथे अन ऑरेंज आणि अ बनाना या वाक्यामध्ये रेफर्ड केलेलं चुकीचं आहे, इथे देखील चुकीचं आहे, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी। इथे तुम्हाला आर्टिकल्स जे आहे इंग्लिश लँग्वेजमधले अ अँड आणि द कसं यूज करायचं हे माहिती असणं गरजेचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर काय आहे 15, इथे दिलेलं आहे मॉर्नफुल वर्ड दिलेलं आहे आणि तुम्हाला विचारलं इथे की याचे सिनोनिम्स कुठले आहे मॉर्नफुल, मॉर्नफुल म्हणजे काय, सॅड दुःखद ज्याला म्हणतो, अनहॅपी येतं आणि सॉरोफुल येतं, डिस्ट्रेस्ड किंवा अँक्शियस येत नाही, म्हणजे पहिलं आणि चौथं, ऑप्शन नंबर डी इज करेक्ट, 15 ऑप्शन डी करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 16, कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स, सतीश अँड हिज वाईफ वर देअर ॲट द पार्टी वर, करेक्ट सेंटेन्स आहे, सतीश अँड हिज वाईफ वॉज, चुकीचं आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नाही आहे, द किंग विथ द होल ऑफ हिज बॉडीगार्ड वॉज किल्ड, करेक्ट सेंटेन्स आहे,
आणि इथे विथचा रूल माहिती पाहिजे कसं करायचं. द किंग विथ द होल होल ऑफ हिज बॉडी गार्ड वर किल्ड. चुकीचं सेंटेन्स आहे. आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, करेक्ट सेंटेन्सेस म्हणजे पहिलं आणि तिसरं म्हणजे ऑप्शन ए इज करेक्ट. इथे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती प्रश्न आहे. कशावरती प्रश्न आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17. द सिनोनिम ऑफ सिकोफेंट इज काय आहे. सिकोफेंट म्हणजे काय, सिकोफेंटचा मिनिंग अगोदर लक्ष, स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याची खुशामत करणारा म्हणजेच फ्लॅटरर. स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याची खुशामत करणारा त्याला म्हणायचं सिकोफेंट. लायर म्हणजे खोटं बोलणारा, एक्झॅजरेटेड म्हणजे जास्तीचा, ट्रेटर म्हणजे त्याला आपण देशद्रोही असं म्हणतो तर ते येणार नाही. फ्लॅटरर म्हणजे हे म्हणतो आपण ज्याला स्तुती करणारा कारण नसताना स्वतःच्या फायद्यासाठी. क्वेश्चन नंबर 18 बघा, टू बी बिसाइड द पॉइंट, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस गिव्ज द मिनिंग ऑफ दिस इडियोमॅटिक युसेज. स्टिक टू द मॅटर बिईंग डिस्कस, नो. चेंज द मॅटर बिईंग डिस्कस, नो. हां, सी ऑप्शन आहे बघा त्याचं, नॉट बी रिलेव्हंट टू द मॅटर बिईंग डिस्कस्ड. जे काय तुमचं मॅटर डिस्कस होत आहे त्याच्याशी रिलेव्हंट न बोलणे म्हणजेच काय, इरिलेव्हंट ज्याला म्हणतो आपण इरिलेव्हंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, क्वेश्चन नंबर 19. द मेन वर्क्ड व्हेरी हार्ड इन ऑर्डर दॅट द कॉन्ट्रॅक्ट विल बी कम्प्लिटेड. इन ऑर्डर दॅट असं तिथे येणार आहे. कारण आहे इथे सर्टेनिटी आपल्याला सांगणं गरजेचं आहे म्हणून तिथे काय येतं, विल. हां मग तसं मी टाकलं तरी करेक्ट येतं, पण नाही, 100% येतं, बसतं ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 20. द अँटनिम ऑफ इपिलॉग. इपिलॉग म्हणजे काय, एक प्रकारचा समारोप, शेवटी ज्याला म्हणतो समारोप. आणि याचं येतं बघा प्रोलॉग म्हणजे प्रस्ताविक किंवा प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो. काय येतं, प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो प्रस्तावना. ॲनालॉग नाही होत, ॲनालॉग म्हणजे समान कार्य करणारे पण समान उगमस्थान नसणारे. कॅटलॉग येणार नाही किंवा हे डायलॉग येणार नाही. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर बर, त्या अगोदर अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅच कोर्सेस कुठले विद्यार्थी मित्रांनो ते बघा. बॅच कोर्सेस मंत्रालय ही बॅच 9 मार्चला चालू झालेली आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स एक्झाम्स 4. इथे वैजनाथ धेंडुले सर, सचिन वरुळकर सर, संतोष चव्हाण सर, दुर्गेश मकवान सर, सौरभ सोनवणे सर, स्वप्नील राठोड सर, आशालता गुट्टे मॅडम आणि अतुल टाकळकर सर हे सगळे एक्सपर्ट असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 नवीन कॅटेगरीज अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती चालू झालेल्या आहेत, महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस आणि महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिसेस. जे विद्यार्थी कंबाईंड ग्रुप सी प्रिलिम्स, एक्साइज इन्स्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, क्लार्क, टायपिस्ट, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, मेन्स, टेक्निकल असिस्टंटची तयारी करत असतील त्यांनी ग्रुप सीला जॉईन करा. जॉईन करत असाल तर हा कोड यूज करा, संदीप G1. आणि इथे देखील टेक्निकलची, ॲग्रिकल्चरल, इलेक्ट्रिकल, फॉरेस्ट, मेकॅनिकल, सिव्हिल आणि AMVI इथे देखील जॉईन करत असाल तर संदीप G हा कोड, G1 हा कोड तुम्हाला यूज करायचा आहे. इमिडिएटली तुम्हाला 10+ आजच्याच करत असाल तर 20% तिथे तुम्हाला मिळणार आहे ऑफरमध्ये. त्यानंतर 2021 आणि 2022 नुसार इथे दिलेला आहे परीक्षा. त्याच्यानंतर जाहिरात कधी येणार, पूर्वपरीक्षा कधी आणि मुख्य परीक्षा कधी, याचं प्लॅनिंगसाठी फायदा होणार. क्वेश्चन नंबर 21 बघा, इथे कुठला असा वर्ड आहे, वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स डज नॉट हॅव सफिक्स LY. नॅचरली नॅचरलला लागलेला आहे. त्यानंतर टिपिकली टिपिकल या वर्डला लावलेला आहे. सिलीला नाही, हे सिली आहे बघा. आणि पॉलिटिकली म्हणजे काय, पॉलिटिकल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सिली असा वर्ड आहे ज्याला LY हे सफिक्स नाही. नो लाफिंग मॅटर याचा अर्थ काय होतो इडिओमॅटिक, समथिंग फ्रॅटनिंग, समथिंग सॅड, समथिंग सिरियस आणि समथिंग वरिंग याचा मिनिंग होतो बघा समथिंग सिरियस ज्याला म्हणतो आपण ऑप्शन नंबर 3 सी. समथिंग काय म्हणतो आपण, समथिंग सिरियस ज्याला म्हणतो आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 23. बिनाईन काय म्हणतो आपण, हार्मलेस, इनोक्युअस, जनरस आणि नोबल. इथे इनोक्युअस आणि हे नाही आहे, सिनोनिम आपल्याला सांगितले. पहिलं
आणि त्याचं जे आहे बघा B9च 23च B9 हां हां नाही इनोक्युअस देखील त्याचं यूज इनोक्युअस देखील येते. म्हणजे याचं करेक्ट आन्सर जे आहे इनोक्युअसचा मिनिंग देखील काय होतो तर काइंड होतो बघा. काइंड ज्याला म्हणतो जेंटल ज्याला म्हणतो किंवा इजानं पोहोचवणारे. तर याचं 23चं आन्सर आहे ऑप्शन नंबर डी 1 and 2 ओनली. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 24. डॅश द बँक्स डॅश द पोस्ट ऑफिसेस आर ओपन टुडे चूज द करेक्ट सेट ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. नायदर द बँक्स नायदर द बँक्स नॉर द पोस्ट ऑफिसेस आर ओपन टुडे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 25. अबंडंट रिडंडंट नाही अबंडंट म्हणजे खूप सारे याचे अँटनिम्स आपल्याला शोधायचे आहेत. त्याचं होतं बघा फ्यू आणि स्पार्स. फ्यू आणि स्पार्स म्हणजे थर्ड अँड फोर्थ बी इज द करेक्ट आन्सर. अबंडंट म्हणजे पुष्कळ आणि याचा मीनिंग काय होतो याचं काय होतं म्हणजे कमी कमी ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती राज्यसेवा PSI STI SO डिपार्टमेंटल PSI या सगळ्यांसाठी एकच सबस्क्रिप्शन आहे. तुम्ही जर विकत घेत असाल तर त्यासाठी कोड यूज करायचा आहे तुम्हाला संदीप G1 हा कोड यूज करा आणि इमिडिएटली डिस्काउंट मिळवा. त्याचे प्लॅन्स बघा 1 मंथ 3 मंथ 6 मंथ 12 मंथ्स आणि 24 मंथ्स. कोड मी सांगितला आहे संदीप G1 हा यूज करायचा आहे. सो स्टुडंट्स लाईक द व्हिडिओ शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. Thank you so much.